करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही चॅनल सगळ्यांना पाठवा. माझ्यावर आहेत मित्रांनो महादेव फराकटे साहेब. आणि इकडं तुम्ही आता म्हणाल की सारखं हीच व्यक्ती असतात, पण मित्रांनो कसं आहे, तुम्हीसुद्धा यायला माझ्यावर हरकत नाही. तुम्हीसुद्धा मला कॉल केला. आता ही लोक कसे मला कॉल करतात आणि बोलून घेतात की असं असं मी तुमच्यावर येणार आहे. तुम्हीसुद्धा जर असं म्हणू नका की हीच व्यक्ती असते, तुम्हीसुद्धा जर मला कॉल केला आणि मला बोलून घेतला तर नक्की तुम माझ्यासोबत यायचं तुम्हाला चान्स मिळेल. माझ्यावर आहेत हलाप्पाना, जे आदमापूरमध्ये पुजारी आहेत. विशेष गोष्ट आहे मित्रांनो, ह्या चांगल्या कामात देवाचा माणूस माझ्यावर आहे, देवाच्या दरबारात काम करणारा माणूस माझ्यावर आहे. आणि देवाच्या दरबारात अख्खं आयुष्य देवासाठी दिलेला माणूस माझ्यावर आहे. अख्खं आयुष्य म्हणजे पूर्ण, म्हणजे हलाप्पाना एक अशी व्यक्ती आहे मित्रांनो, ब्रह्मचारी आहेत. आज कित्येक वर्ष झालं ते आदमापूरच्या मंदिराची सेवा करतायत. हलाप्पानांची तुम्हाला ओळख असेलच. आणि आता कॅमेरा घेऊन बसलेत, जे शूटिंग करतायत ते विशाल, जे दर भंडारा उत्सवाला 7 दिवस तिथं सेवा असते त्यांची, आणि दर पावसाळ्यामध्ये 1.5 महिना बकऱ्यांची सेवा करतात. म्हणजे हे सगळे सेवेकरी आहे आम्ही. आपलं फराकटे साहेब आहेत, आपण त्यांना सुद्धा बोलायला. नमस्कार, जय बाळूमामा, जय जय रघुवीर समर्थ. कारण का हा मामानेच दिलेला मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम. तर आपण त्या मंत्राच्या जोरावर जे रामाची उपासना जी चालू आहे, त्या रामाच्या उपासना तिथेच आपल्याला पोचायचं आहे. आज आम्ही मुंबई छत्रपती टर्मिनलपासून आलो आहोत मुंबईमध्ये, आणि इथून आम्ही अयोध्याला जाणार आहोत. तर आमच्यासोबत संतोष सर आहेत, विशाल आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे कधी ना आम्हाला सापडणारे हलाप्पाना. भरपूर त्यांची ओळख लोकांच्यापर्यंत आहे. बरेच त्यांचा वेळ कमी पडतो, पण त्यांचा वेळ आम्ही आज घेतला आहे. त्यांची सगळी सूत्रं आम्ही आज चालवणार आहे. हे 8 दिवस तरी ते आमच्या कस्टडीत आहेत. आणि त्यांना थोडंसं म्हणजे घर म्हणा किंवा मंदिर म्हणा, मामांच्या सेवेत त्यांचं पूर्ण आयुष्य आहे आता. तर त्याच्याबरोबरच ही पण एक सेवा आहे, ती आमच्याबरोबर त्याचा एक बाहेर कसं म्हणजे राहणं वागणं चालतं आहे, किंवा त्याच्याबरोबर सुखसोयी कशा आहेत, इम्प्लिमेंट कशा केल्या जातील, व्यवस्थापन मॅनेजमेंट जे आपण म्हणतो बाहेर कसं मॅनेजमेंट आहे, त्या पद्धतीनं आज म्हणजे आता जे मंदिराचे आपण बघतो आहे दिवसेंदिवस येणारा प्रवासी वर्ग म्हणजे भक्तवर्ग जो आहे तो वाढत चालला आहे, आणि त्याची कशी व्यवस्था करायची आहे हे थोडंफार बाहेर बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल, आणि ते पुढे आयडिया शेअर करतील, इम्प्लिमेंट करतील. तर खास म्हणजे असं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे, हलाप्पाना आलेत, आणि त्याच्यात विशाल साहेब पण आले, आणि त्यांना म्हणजे मारून मुटकून आणले, ओढून ताणून आणले. तर काही झालं तरी, आणि त्यांनी महत्त्वाचं म्हणजे हलाप्पानांचा आमचा शब्द पाळला. काय शेवटच्या क्षणात म्हणजे शेवटच्या बॉलवर 6 मारला तसं त्यांचं झालं आहे. शेवटच्या आपल्या छत्रपती टर्मिनलच्या टप्प्यात आल्यानंतर त्यांनी तिकीट बुक केलं. त्यांच्याकडे स्वतःची ID पण नव्हती, अशा परिस्थितीत त्यांचं तिकीट बुक झालं आहे आणि त्यांना एंट्री पण आतमध्ये मिळाली. तर आमचा खरं तर हा प्रवास आहे. तर जी भक्ती आता बाळूमामांची भक्ती आपल्याला लोकांच्या तळागाळापर्यंत पोचवायची आहे, आणि ती अशी पोचवायची आहे की त्यांना आपल्या महाराष्ट्राविषयी म्हणजे पहिलं आम्ही तिथं बाजूला असूनसुद्धा मामांच्या विषयी कार्याविषयी काही माहिती नव्हतं. मग नंतर संतोष सरांचे जसे व्हिडिओ बघत गेलो तसे आम्हाला त्यांची माहिती पडत गेली, आणि माझ्यासारखेच बाकीचे जेव्हा आम्हाला भरपूर लोकं भेटतात तेव्हा ते पण असंच म्हणतात, सर आम्हाला काही माहिती नव्हतं, तुम्ही आहे म्हणून आम्हाला हे सगळं माहिती पडलं. आणि अनुभव प्रचिती मामांनी सांगितले, जेव्हा एक चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार करत नाहीत, त्यांना प्रचिती 100% येत असणार, त्याच्याशिवाय लोक तिथं येत नाहीत. आणि बाळूमामा म्हणजे हे माहीत आहे शिवावतार आहेत, काय महादेवाचा अवतार आहे. मुख्य त्यांचं जर काम असेल तर ती बग्या, सगळ्यात महत्त्वाची सेवा कोणती आहे तर बग्यात जाणे. बग्यात म्हणजे काय, बकरी आहेत त्यांचे 18 बग्या आहेत, एका बग्यामध्ये कुठं 2000 कुठं 5000 अशी बकरी आहेत, आणि त्यांची सेवा कोणी 5 दिवस करतं, कोणी 1.25 महिना करतं, अशी सेवा केली जाते. आणि त्या सेवेमार्फत तुमची एक प्रकारची जी उपासना आहे, उपासना पूर्ण होते. तसंच बऱ्याचशा उपासना आहेत, नामस्मरणाची उपासना आहे, भक्ती जसं हलाप्पाना भक्ती करतायत
जिथे सेवा करता है मंदिर ती पण उपासना है, नर्मदा परिक्रमा उपासना ती पण उपासना है, अशा बऱ्याचशा उपासना है। आणि आमचं जे कार्य है सरांचं म्हणजे आम्ही फक्त थोडंफार म्हणजे काय म्हणतात खारीचा वाटा घेऊन काय त्यांच्याबरोबर सोबतीला जातोय कधी कधी जसा वेळ मिळेल कामातून वगैरे। सरांच्यासारखा वेळ देणं तरी त्यांच्यासारखं जे कार्य आहे ते आमच्यासारख्या माणसाला म्हणजे थोडंसं क्रिटिकलच आहे, पण सर जे वेळ काढतात तसा वेळ काढणं कुणालाच शक्य नाही आणि लोकांच्या अंतकरणापर्यंत पोचतात काय हीच त्यांची पोचपावती आहे। जेव्हा आम्ही कुठे जाईल तेव्हा सर तुमच्यामुळे आलो एवढे असे प्रेमाने लोक अंतकरणाने भेटतात की जसं मामाच्या कक्षेत जाऊन भेटायला पाहिजे तसं लोक ते प्रेमाने त्यांना येऊन भेटतात, आम्हाला भेटतात, त्यांच्याविषयी बोलतात, त्यांना मामांचं महत्त्व कळले असते। जरी आज मामा त्यांच्यामार्फत करवून घेत आहेत हेच तर तथ्य आहे, मामाच करवून घेत आहेत आणि लोकांच्यापर्यंत पोचण्याचं काम करत आहेत। आम्हाला बऱ्याच ठिकाणी अनुभव आला, बघायला मिळालं सर असं असं आम्हाला ह्याच्या प्रचिती आली। कालचंच उदाहरण सांगतो तर काल आम्ही बसलो होतो तिथे एक व्यक्ती आला आणि म्हणाला माझी शुगर एवढी एवढी होती, मी रिपोर्ट केले, डॉक्टरांनी सांगितलं की कमी होणार नाही, औषधं घेत राहा। तो औषधं तर घेत होता कमी येत नव्हती, फक्त जाऊन तो नेहमी आला की पाया मामांच्या पाया पडायचा आणि डॉक्टर पण सरप्राईज झाले तेव्हा की बाबा तुझी कशी काय कमी आली काय, म्हणजे फक्त तुम्ही श्रद्धेने पाया पडा, तिथं श्रद्धेने जावा अंतकरणाने। प्रत्येक माणसात त्यांच्या प्रत्येक जो आपल्याला भेटणारा माणूस आहे त्यांच्या अंतकरणात बाळूमामा आहे या उद्देशानं बघा काय, त्यांचं आचरण विचार त्या पद्धतीनं राहा, जसं बाळूमामाने वागलेत राहिलेत त्या पद्धतीने केल्यानंतर नक्कीच तुम्हाला प्रत्येकाच्या देहात मामांचे रूप अंतकरणात बघायला मिळेल। दुसरी गोष्ट, सरांनी आजपासून हिंदीमध्ये व्हिडिओ करायचं चालू केलेलं आहे, तर अतिशय म्हणजे फक्त हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं, म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना कळत होतं मामांची कीर्ती म्हणा हे सगळं आपल्या लोकांच्या, तर आपल्याला महाराष्ट्राबाहेर पण जाऊन सगळ्या लोकांच्यापर्यंत, महाराष्ट्राबाहेर म्हणण्यापेक्षा जे बाकीचे हिंदी हिंदी प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत काय। शेवटी विश्वाचा करता करविता तोच आहे, त्याची ओळख दाखवायची झाली तर काहीतरी माध्यम लागतं, तर ते माध्यम जे आहेत ते संतोष सर आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो आहे। प्रयत्नांना बरंचसं असं चांगलं यश येते, त्यांना मराठीमध्ये यूट्यूब चॅनल चालू करून सबस्क्राईब 1 लाखाच्या वर सबस्क्राईब झाले, तर आता आम्ही हिंदीचा प्रयत्न करतो आहे, त्याला पण चांगलं सहकार्य मिळेल, मामांचं तर आशीर्वाद आहे। आणि त्यांची म्हणजे आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत बाळूमामांची कीर्ती पोचवायची, कारण का बाळूमामांनी स्वतः सांगितले तुम्ही बक्षीला, म्हणजे त्यांच्या सोंगड्यांना सांगितले तुम्ही बक्षीला रे माझा जगात झेंडा लागेल काय, अजून काय म्हणाले होते, अजून जगात झेंडा अजून काय एकतरी एक वाक्य बोलले होते, माझा राजवाडा बघायला लोक येतील, हां माझे राजवाडा सगळी जगातले लोक बघशीला रे असं, म्हणजे आणि ती आता चालू आहे, एक 10 वर्षात बघा किती लोक असंख्य लोक येतात। आता कालचाच भंडारा झाला तर त्या भंडाऱ्याला एका पंक्ती जवळजवळ 4-5 हजार लोक जेवाय बसत आहेत आणि ती व्यवस्था लावणारा कोण तिथं असं मोठं प्रशस्त असं हे नाही आहे, मॅनेजमेंट नाही आहे, साधी लोक आहेत, हालापानासारखी साधी लोक आहेत, जास्त शिकलेली नाहीत काय नाहीत काय नाहीत, असंख्य लोकांची व्यवस्था करणं एवढं शक्य आहे का मला सांगा, तेवढ्या लोकांचं जेवण करणं त्याच्यानं व्यवस्था करणं एवढं मोठं कार्य, फक्त ते जेव्हा आम्ही त्यांना विचारतो ते तेव्हा म्हणतात आम्ही काहीच नाही हे सगळं मामाच करून घेत आहेत, आणि अगदी खरं आहे ते, कारण का आपल्यासारख्यांचं ते काम नाही, आम्ही फक्त नाममात्र आहे। तर लोकांच्यापर्यंत पोचव्या मामांच्या जे महात्मा आहे हे काय ते लोकांच्या, आता कसं झालं आहे लोकांना वाचन कमी आलं आहे म्हणजे बीजी वगैरे सगळे असतात त्यामुळे हे माध्यम वगैरे माहिती नाही, आणि शॉर्टकट पर्याय यूट्यूबचे आहे सरांचा बाळूमामा कृपा हे चॅनल मराठीमध्ये चालू आहे, ते हिंदीमध्ये आता काय चालू करतात शिव नावाने शिवावतारी बाळूमामा शिवावतारी बाळूमामा
तर हे चॅनल आता सरांनी आता त्यांचा आज पहिलाच प्रवास आहे. आज काल भंडारा झाला घाटला इथं चेंबूरला. तर त्याच्यानंतर आज आम्ही अयोध्येला चाललो आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर तिथून आम्ही हिंदीमध्ये आजचाच पहिलाच दिवस आहे त्यांचा हिंदीमध्ये कन्वर्ट करायचा. तर सगळ्यांनी आपण सरांच्या ह्या चॅनलसाठी शुभेच्छा देऊया, आशीर्वाद असू देत आमचे सगळ्यांचे देखील सरांच्या चॅनलला. आणि भरभरून यश येवो. यश हे फक्त मामांचंच कीर्तीचं, त्याच्यामध्ये कोणताही अहंकार नसणार आहे, काही नसणार आहे, स्वार्थ नसणार आहे. लोकांचं म्हणणं असतं की यांचे सबस्क्राईब वाढवायला किंवा बाकीच्या गोष्टी प्रसिद्धीसाठी, तर हा उद्देश त्याच्यामध्ये काहीच नाही. फक्त की मामांचा जी त्यांनी उपासना चालू केली आहे, ध्येय आहे की मामांचा कीर्ती जगापर्यंत पोचवायची, जसं मामा म्हणाले तेच त्यांचा फक्त उद्देश आहे. त्याच्यामध्ये कुणी असं वेगळा अर्थ पसरवायचा नाही की ते सबस्क्राईब वाढवायचे, त्याच्यातून त्यांना बाकीचा बिझनेस करायचा, असं काहीच नाही आहे. कारण का आम्ही त्यांच्याबरोबर जातो तेव्हा परिस्थिती एकदम एवढी बिकट असते की विचारू नका त्या परिस्थितीत ते कसे जातात हे आम्हाला पण माहिती आहे. आम्ही जवळ त्यांच्या आहे, बघतो आहे, त्यामुळं आम्हाला ते नक्कीच माहिती आहे की कारण का बाहेरून एखादा बाहेरून बघत असेल ते म्हणत, कारण का बरेचसे आताचा समाज जो आहे, जो विचारसरणी आहे, त्या प्रत्येकाची विचारसरणी असंच आहे की फक्त पैसा मिळवणं पैसा मिळवणं, पण ते पैशापेक्षा तुम्ही अध्यात्म किती महत्त्वाचं असतं ते कुठंपर्यंत तुम्हाला घेऊन जाते ते काय. आणि ते मामाने पण तसं सांगितलं, पैसा हा गरजेपुरताच मिळवावा, त्याच्यासाठी लाळ घोटत बसायची नाही, असं मामाने ठमकावून सांगितलं. तर त्या पद्धतीनं आणि एक म्हणजे कसं राजा असतो त्याच्यात मंत्री वगैरे असतात, नोकर चाकर असतात, त्याच पद्धतीचं मामा हा राजाच आहे काय, त्याच्याच सत्तेने सगळं चालतं आहे आणि आम्ही सगळे हे नोकर चाकर आहे, तेच कामं मामाची आम्ही जगापर्यंत करतो आहे. आणि ती कामं कोणती, ती निस्वार्थ सेवा, ती निस्वार्थ सेवा लोकांनी कसं मोक्षापर्यंत पोचायचं हे सगळं संतोष सर आपल्या यूट्यूबच्या चॅनलमार्फत करत आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. बाबामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, मामांच्या नावावर पैसे कमवू नका, पैसे मागू नका. महत्त्वाचं म्हणजे मामांच्या नावावर पैसे मागितला तर सगळ्यात वाईट आहे, आणि मामांच्या नावावर पैसे कमवू नका. पैशापेक्षा मामांचं कार्य महत्त्वाचं आहे, मामांची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. कारण पैसे ही नगण्य गोष्ट आहे, नाशिवंत गोष्ट आहे. मामांचं कार्य अजन्म टिकणारं. आपल्या आयुष्यात येऊन जर तुम्हाला काहीतरी मागं ठेवून जायचं असेल तर पैसा मागं ठेवून जायचं नाही आहे. मामांचं कार्य जे आपण करतो आहे, मामांच्याविषयी जे काय कार्य करतो, आता जे साहेबांनी सांगितलं की तिथं 4-5 हजार जणांची व्यवस्था होती, खरोखर त्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे. भंडारा उत्सवामध्ये जे काय महाप्रसाद झाला इतकं कौतुक करायला पाहिजे की सगळेजण मला येऊन सांगितलं की ह्यावर्षी जी भोजनाची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था होती ती सगळ्यात म्हणजे सगळ्यात चांगली होती, कुणालाही एवढा सुद्धा त्रास झाला नाही. खरंच त्या